झिम्मा 2 या चित्रपटाचा आज थिएटर्समध्ये जे आहे ते 15 दिवस चालू आहे। तर या चित्रपटाला आज बुकिंगमध्ये कसा रिस्पॉन्स भेटत आहे आणि त्यासोबतच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी कसा क्रेज आहे त्याच्या 15 दिवशी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर या चित्रपटाने 2 आठवडे जे आहे थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहेत व तिसऱ्या आठवड्यामध्ये ही चांगल्यारीत्या सुपरहिटरित्या जे ते पदार्पण केलेले आहे। नेटमध्ये 2 आठवड्याची कमाई चित्रपटाची 10 कोटी 35 लाख रुपये झालेली आहे आणि हा चित्रपट सुपरहिट ठरलेला आहे। आता या चित्रपट जर 15 दिवशीचं जर पाहायला गेलं कसा रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटलेला आहे, तर 15 दिवशी या चित्रपटाला सकाळी 10-11 दरम्यानची जर गोष्ट सांगायला गेलं तर तेव्हा या चित्रपटाला जवळपास मागील 24 तासामध्ये या चित्रपटाची बुकमाशोवरती 13,500 पेक्षा जास्त तिकीट जे आहे ते बुक झाले होते। ही सकाळची गोष्ट सांगत आहे मी जवळपास 10-11 दरम्यानची की चित्रपटचे मागील 24 तासामध्ये सकाळी 10-11 दरम्यान 13,500 तिकीट बुक झाले होते आणि हेच आकडा आता रात्री जर पाहायला गेला तर जवळपास 6-7 वाजेपर्यंतची जर गोष्ट सांगायला गेलं तर 14,200 पेक्षा जास्त तिकीट या चित्रपटाचे मागील 24 तासामध्ये आज रात्रीपर्यंत जे आहेत मागील 24 तासामध्ये बुक झालेले आहेत। एक चांगली कमाई हा चित्रपट आज 15 दिवशी करू शकतो। खरं जर पाहायला गेलं तर मुंबई पुणे या ठिकाणी चित्रपटाचे आजही खूप सारे शो जे आहेत हाऊसफुल दिसत आहेत। माझ्याही चित्रपटामध्ये चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स आजही त्याच्या 15 दिवशी भेटताना दिसत आहे। 1-2 शो चित्रपट जे आणखी माझ्या शहरामध्ये चालू आहेत आणि त्या शोजला एक डिसेंट रिस्पॉन्स चांगला भेटत आहे असं आपण म्हणू शकतो। कारण की पाहिलं जर गेलं तर एखादा 100 थिएटर म्हणजे 100 सीटवाला थिएटर असेल आणि त्यामध्ये ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जर चित्रपटाचे जवळपास 40-50 म्हणजे 20-30 तिकीट जर बुक होत असतील तर आपण म्हणू शकतो की चित्रपटाला एक चांगला डिसेंट रिस्पॉन्स आहे ते भेटत आहे। तर आजही चित्रपट 15 दिवशी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचा क्रेज आहे। प्रेक्षक आजही हा चित्रपटाला वाव देत आहेत, बघत आहेत। ॲनिमल मूवी असो किंवा श्याम बहादूर हा चित्रपट असो हाही चित्रपटाला चित्रपट जो आहे चांगला रिस्पॉन्स देत आहेत आणि आजही झिम्मा 2 एक चांगली कमाई जी आहे ते करू शकतो। तर तुम्ही झिम्मा 2 साठी किती एक्साइटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला चित्रपट कसा वाटला कसा नाही ते देखील मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा। थँक्यू।